नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका भरती सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे राबवली जाणार आहे मित्रांनो तर या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे जाहिरात आलेली आहे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर दहा तारीख ही अंतिम तारीख आहे दहा आठ दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर या भरती प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन नेगेटिव मार्किंग असणार का तर या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बघा तर परीक्षा कधी होणार मित्रांनो परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान होणार आहे तर अशी माहिती जाहिरातमध्ये स्पष्ट दिलेली आहे मित्रांनो तुम्ही जाहिरात बघू शकता ओके जाहिरात तुम्हाला ए टी बी गुर्जा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल पुढील माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला एक गाईडविषयी माहिती देतो मित्रांनो बी पब्लिकेशन यांच्याकडून पुणे महानगरपालिका पद भरतीसाठी उपयुक्त गाईड प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तर हे गाईड मित्रांनो पहा फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे तसेच तुम्हाला एक नंबर दिसत असेल या नंबरवरती कॉल करून तुम्ही घरपोच हे गाईड मागवू शकता मित्रांनो मित्रांनो पुणे महानगरपालिका भरतीसाठी हे गाईड अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही हे गाईड आज घेऊन टाका तर मित्रांनो या भरती प्रक्रियेची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन तर मित्रांनो परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि आय बी पी एस नावाची कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ओके तसेच निगेटिव मार्किंग असणार का मित्रांनो जाहिरातमध्ये कुठेही असं दिलेलं नाही की निगेटिव्ह मार्किंगनुसार परीक्षा घेतली जाणार आहे तर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असणार नाही कारण जाहिरातमध्ये दिलेलं नाही ओके तर पुणे महानगरपालिका भरतीच्या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पहा एंड स्क्रीनमध्ये तो व्हिडिओ आलेला असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा मित्रांनो ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद